ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रंजक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता रविराजच्या घरी आलेल्या प्रतिमाला आता स्मृती परत येऊ नये म्हणून प्रिया ही अशी कोणती गोष्ट करते आणि दररोज करत असलेली ती गोष्ट आता सुमन कशी पकडते आणि प्रियाचा पर्दाफाश करून प्रियाचे ते भयानक पितळ उघडे करत सुमन आता रविराज समोर प्रियाचे सत्य आणतात. आता रविराज आता प्रियासाठी आणि प्रतिमासाठी कोणता निर्णय घेतो आणि आता तन्वी ही संशयाच्या भवऱ्यात सापडताच आता रविराज कशी आता खात्री करून प्रतिमाला पुन्हा सायलीकडे आणतो आणि प्रियाचे बिंग फुटून रविराज आता प्रियाला कोणती शिक्षा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरून रविराज हे प्रतिमाला घेऊन बॅगा घेऊन निघालेले असतात. आपण प्रतिमाचा आणि सायलीचा पाय आता काही एकमेकींना सोडण्यासाठी तयारच नसतो आणि आता प्रतिमाने अर्जुनसाठी काजूचे गिफ्ट अर्जुनला दिलेले असते तर आता सायलीसाठी प्रेमाने प्रतिमाची तिची साडी आठवण म्हणून सायलीकडे ठेवलेली असते. जड अंतकरणाने सायलीला प्रेमाने मिठी मारून आता प्रतिमा ही अखेर सगळ्यांचा निरोप घेऊन रविराजांच्या घरी आलेली असते आणि इकडे रविराजांच्या घरी सुमनने प्रतिमा येत असल्याचे कळताच आता सगळे घर सजवलेले असते. 22 वर्षानंतर प्रतिमा वहिनीचे पाय आपल्या घराला लागता येत हे बघून सुमनने आता दरवाजात तांदळाचे माप ठेवून जशी प्रतिमा लग्नाच्या वेळेस किल्लेदारांच्या घरी आली होती तशीच प्रतिमाचे आता किल्लेदारांच्या घरी सुमनने स्वागत केलेले असते आणि आता प्रतिमा ही रविराजचा हात धरून घरामध्ये गृहप्रवेश करते आणि आता प्रतिमा घरामध्ये येताच आता तन्वी आणि तिचा फोटो बघून तिच्या समोर येते आणि आता घरातल्या प्रत्येक वस्तूकडे प्रतिमा ही बघत असते. रविराज म्हणतो की प्रतिमा हे तुझं हक्काचं घर आणि या घरातल्या सगळ्या वस्तू जसाच्या तशाच मी ठेवल्या आहेत. बघ तर प्रतिमा आता इकडे तिकडे बघू लागते तेव्हा प्रतिमाकडे बघत सुमन म्हणते की प्रतिमा वहिनी आठवत आहे का तुम्हाला या गोष्टींकडे बघून काहीही. तर आता प्रतिमा काहीही बोलत नसते. त्यानंतर रविराज हा प्रतिमाला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जातो तर इकडे नागराज प्रियाला म्हणतो की प्रिया अगं तुला त्या प्रतिमाला इकडे आणायची काय घाई होती ती इकडे येऊन या तिच्या जुन्या वस्तू गोष्टी बघेल आणि तिची स्मृती लगेच परत येईल. प्रिया म्हणते की अहो नागराज काका तुम्ही काही काळजी करू नका प्रतिमाची स्मृती परत येणार नाही याची काळजी मी घेईन. तुम्ही फक्त तुमच्या खऱ्या बायकोवर लक्ष ठेवा मी किल्लेदारांवर लक्ष ठेवते आणि या प्रतिमाची स्मृती कधीच येणार नाही तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता नागराजने सुद्धा प्रियावर भरोसा ठेवलेला असतो. इकडे प्रियाने जारीम औषधांची खेळी केलेली असते आणि प्रतिमाच्या गोळ्या देखील आता सुभेदारांच्या घरी असतानाच आता प्रियाने बदललेल्या असतात. तर आता प्रिया ही प्रतिमाकडे येते आणि म्हणते की आई आता बघ मी तुझी इथे योग्य प्रकारे सगळी काळजी घेणार आहे आणि या सगळ्या गोष्टी वस्तू बघून तुला नक्कीच मागचं सगळं काही आठवेल तू काळजी करू नकोस. पुन्हा आता इकडे नागराज हा प्रियाकडे येतो आणि म्हणतो की अगं प्रिया तू प्रतिमाची स्मृती परत येऊ नये यासाठी काय करणार आहे. तर प्रिया म्हणते की नागराज काका ऑलरेडी मी दररोजच करते तुम्ही काही काळजी करू नका. त्या डॉक्टरने प्रतिमाला ज्या गोळ्या दिल्या होत्या ना त्या गोळ्या सुभेदारांच्या घरीच मी बदलवल्यात आणि पहिल्या दिवसापासून मी वेगळ्या गोळ्या या प्रतिमाला चालू केल्यात. या गोळ्याने त्या प्रतिमाचा मेंदू कधीच ॲक्टिव्ह होणार नाही आणि तिला मागचं कधीच आठवणार नाही. इकडे आता वेळच्या वेळेला प्रिया ही आता प्रतिमाला गोळ्या देत असते पण प्रतिमाला त्या गोळ्याचा आता हळूहळू त्रास होऊ लागतो. इकडे आता प्रतिमाच्या डोक्यात आता थोडं थोडं आठवायला सुद्धा लागलेलं असतं आणि आता तन्वीच्या फोटोसमोर येताच आता प्रतिमाला आई
थांब ग, तू कुठे चाललीस? मला सोडून जाऊ नकोस. हे लहानपणीच्या तन्वीचे बोलणे प्रतिमाला आठवलेलं असतं, पण प्रतिमाला मात्र त्याचा एवढा उलगडा होत नसतो. इकडे आता प्रिया ही वेळच्या वेळी प्रतिमाला गोळ्या देत असते. इकडे आता सोमन सुद्धा प्रतिमाची खूप काळजी घेत असते. प्रतिमा वहिनी म्हणजे या घराच्या स्वर्ग आहेत, आणि प्रतिमा वहिनी लाखात एक आहेत असा सुमनचा पक्का विश्वास असतो. आणि 22 वर्षापूर्वी सुमनने देखील प्रतिमासोबत राहून दिवस काढलेले असतात. आणि आता सुमन सुद्धा प्रतिमाला पाठीमागच्या सगळ्या जुन्या गोष्टींचा उजाळा देत असते, आणि प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी प्रयत्न करत असते. इकडे मात्र नागराज आणि प्रियाच्या मनात काहीतरी भलतं शिजत असतं. नागराज म्हणतो की या प्रतिमाने जर मला ओळखलं ना तर आपला खेळ खल्लास होईल. प्रिया प्रिया म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका नागराज काका, जालिम औषध आहे माझ्याकडे. इकडे आता प्रतिमाच्या त्या बॉटलमधल्या गोळ्या संपलेल्या असतात, आणि आता गोळ्या संपताच ती बाटली मात्र प्रियाने तिथेच ठेवलेली असते. इकडे आता सुमन ही प्रतिमाच्या रूममध्ये येते, आणि प्रतिमाच्या ड्रॉवरमधील ती बाटली बघत म्हणते की प्रतिमा त्या या तुमच्या गोळ्या संपल्या की काय? तर प्रतिमा म्हणते की हो. सुमन म्हणते की थांबा थांबा, मी लगेच रविराज भाऊजींना सांगते. आणि सुमन ती गोळ्याची बाटली घेऊन रविराजकडे येत म्हणते की भाऊजी अहो, प्रतिमा वहिनींच्या गोळ्या संपल्यात, तुम्ही जा बरं डॉक्टरांकडे आणि गोळ्या घेऊन या. तर लगेचच सुमन म्हणते की ही घ्या बाटली. तर ती बाटली घेऊन आता रविराज पुन्हा आता डॉक्टर जोशींकडे येतो, आणि लगेचच डॉक्टर जोशींना ती बाटली दाखवत म्हणतो की ही घ्या बाटली, प्रतिमाच्या गोळ्या संपल्यात, दुसऱ्या गोळ्या काही वेगळी ट्रीटमेंट चालू करायची का? डॉक्टर जोशी ती बाटली बघतात आणि म्हणतात की रविराज, ही बाटली कोणती आहे? तर रविराज म्हणतो की ही प्रतिमाला दिलेल्या गोळ्यांची बाटली आहे, ती संपली तेव्हा तुमच्याकडे आणली. तेव्हा डॉक्टर जोशी म्हणतात की रविराज, अरे ही बाटली नव्हती, ही बाटली वेगळी आहे. मी ज्या गोळ्या लिहून दिल्या ना ती वेगळ्या प्रकारची आहे. तर आता लगेचच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो, आणि ताबडतोब डॉक्टर जोशी त्या गोळ्यांची बाटली मागवते. ती बाटली आणताच दोन बाटल्यांमधील फरक, बाटल्या तर सारख्याच असतात पण नाव वेगवेगळे असतात. तेव्हा डॉक्टर जोशी म्हणतात या वेगळ्या गोळ्या आहेत, याने मेंदू कधीच ॲक्टिव होणार नाही, प्रतिमाला कधीच आठवणार नाही, तिचा भूतकाळ तसाची तसा तिच्या मेंदूत राहील. ह्या गोळ्या कुणी बदलल्या? ही बाटली कुणी बदलली रविराज? तेव्हा आता रविराजला देखील मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता त्या ड्रॉवरमध्ये बाटली नसलेली बघून प्रिया वेडीपिशी झालेली असते. पटकन आता प्रिया प्रतिमाला म्हणते की आई, या ड्रॉवरमध्ये तुझ्या गोळ्याची बाटली होती, कुठे गेली ती? प्रतिमा म्हणते की मला काहीच माहिती नाही, कारण ज्या वेळेस प्रतिमा झोपलेली असते त्यावेळेस आता सुमन तिच्या रूममध्ये येऊन ती बाटली घेऊन गेलेली असते, आणि त्या बाटलीमध्ये फक्त एक दोन गोळ्या शिल्लक राहिलेल्या असतात. तेव्हा गोळ्या संपून आई म्हणून सुमनने एक गोळी काढून ती बाटली रविराजला दिलेली असती खरी. ताबडतोब रविराज आता सुमनला बोलावून ती राहिलेली गोळी आणावयास सांगतो. तर आता ती गोळी रविराजला दाखवताच रविराज ती डॉक्टर जोशींना दाखवतो, आणि ती वेगळी गोळी असल्याचे डॉक्टर जोशींच्या लक्षात आलेले असते, आणि सगळे पितळ आता रविराज समोर आलेले असते. इकडे आता प्रियाने डोक्याला हात लावलेला असतो की गोळ्या कुठे गेल्या, गोळ्या कुठे गेल्या? तेव्हा आता लगेचच प्रिया सुमनकडे येत म्हणते की सुमन काकी, तू प्रतिमहत्याची गोळ्याची बाटली बघितली का? तर सुमन म्हणते हो अगं प्रिया, त्यामध्ये एकच गोळी होती आणि म्हणून गोळ्या संपू नये मी म्हणून रविराज भाऊजींना ती बाटली दिली आणि ते गोळ्याही आणायला गेले. तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसून प्रियाने डोक्याला हात लावलेला असतो. त्याच वेळेस रविराज समोर सत्य येऊन ताबडतोब रविराज ती गोळ्याची बाटली घेऊन प्रियाकडे येतो, आणि प्रियाचा हात पकडत म्हणतो की प्रिया, ह्या गोळ्या कोणी बदलल्या? या दुसऱ्या चुकीच्या गोळ्या प्रतिमाला कोणी दिल्या? तर प्रिया म्हणते बाबा, मला काहीच माहीत नाही, सायलीने माझ्याकडे या गोळ्या दिल्या होत्या. तेव्हा रविराज म्हणतो की शक्यच नाही. आणि आता रविराज संशयाच्या नजरेने प्रियाकडे बघत असतो, आणि आता प्रियाने गोळ्या बदलल्याचे सत्य सुमनच्या एकाच तीक्ष्ण नजरेने रविराज समोर आणलेले असते. आणि इथेसुद्धा सुमनच्या जीवाला धोका असल्याचे रविराजच्या लक्षात येते,
आणि ताबडतोब प्रवीरा जाता प्रतिमाला पुन्हा सुभेदारांच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतो. सायली हीच प्रतिमाची व्यवस्थित काळजी घेईल आणि इथेसुद्धा कुणीतरी प्रतिमाच्या जीवावरती टपून बसले हे रविराजच्या लक्षात आलेलं असतं आणि ताबडतोब आता रविराज पुन्हा प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी निघालेला असतो. तेव्हा आता हुशार सुमनने एकाच भयानक हुशारीने रविराज समोर सत्य आणून प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो. तर आता प्रियाचे पितळ उघडे पडून रविराज आता प्रतिमाला सुभेदारांच्या घरी घेऊन पुन्हा सायली आता प्रतिमाची स्मृती कशी परत आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.